नमस्कार मी हर्षाली हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे हार्ट सर्जरी आणि हार्ट लंग ट्रान्सप्लांट आणि यावर चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर संजीव जाधव डॉक्टर स्वागत आहे तुमचं नमस्कार डॉक्टर संजीव जाधव हे सी बी डी सी सल्लागार आणि अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथील हृदय फुप्फुज प्रत्यारोपण सर्जन आहेत त्यांना या फील्डमध्ये सोळा वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे ते वेस्टर्न इंडियामध्ये यशस्वी हृदय प्रत्यारोपण करणारे पहिले सर्जन आहेत त्यांनी दोन हजारपेक्षा जास्त एक सर्जरी केलेल्या आहेत चला तर मग आता विषयाकडे वळूयात तर डॉक्टर सगळ्यात पहिला माझा प्रश्न की हृदयविकाराची मुळात लक्षणं कोणती असतात साधारणतः लक्षण म्हणजे पेशंटला दम लागणे पायावर सूज येणे छातीत दुखणे हे मोघम जे आपण म्हणतो की हृदयविकार असण्याची लक्षणं आहेत त्यामध्ये दम लागणे आणि छातीत दुखणे हे फार कॉमन आहे रात्री झोप न येणे झोपेत न उठणे थोडा श्वास रात्री झोपेत दम लागणे हा एक कारण असत ओके आणि बायपास सर्जरी आणि वॉल सर्जरी यामध्ये नेमकं काय होतं आ, चांगला प्रश्न आहे कारण नेहमी हा विचारला जातो बायपास सर्जरी आणि वॉल सर्जरी या दोन्ही एक ओपन हार्ट सर्जरीच आहेत बायपास सर्जरी म्हणजे हृदयाच्या ज्या नसा आहेत त्याच्यामध्ये जेव्हा ब्लॉकेजेस येतात ज्याला आपण हार्ट अटॅक आल्यासारखं म्हणतो तर त्याला जे रिव्हास्क्युलायझेशन केलं जातं किंवा के त्याच्यासाठी जे ऑपरेशन केलं जातं त्याला बायपास सर्जरी म्हणतात आणि वॉल रिप्लेसमेंट किंवा रिपेअर हे हृदयामध्ये चार जे वॉल असतात त्याच्याविषयी जे ऑपरेशन असेल त्याला वॉल सर्जरी म्हणतात बरेच वेळा ओपन हार्ट सर्जरीचा सल्ला दिलेला जातो ओपन हार्ट सर्जरी म्हणजे काय असतं सर्जरीचे बरेच प्रकार असतात जसे क्लोज हार्ट ऑपरेशन ओपन हार्ट मधले आणखीन सर्जरी मेडकॅप बरेच प्रकार असतात ओपन हार्ट सर्जरी ज्याच्यामध्ये हार्ट लंग मशीनचा वापर केला जातो जिथे रक्त हृदयानं फुफ्फुसापासून डायव्हर्ट करून हार्ट लंग मशीनमध्ये आणलं जातं आणि हृदय तात्पुरते बंद केलं जातं तर ते त्याला आपण ओपन हार्ट ऑपरेशन म्हणू शकतो ओके okay. uh, डॉक्टर हृदय प्रत्यारोपण म्हणजे हृदय ट्रान्सप्लांट हे नेमकं कोणत्या रोगामुळे होतं करावं लागतं बरेच आजार आहेत मोस्ट कॉमन डायलेटेड कार्डिओमोपथी रिस्ट्रिक्टे कार्डिओमोपथी किंवा हायपरट्रॉफिक कार्डिओमोपथी किंवा ज्यांचे ब्लॉकेजेस आहेत खूप प्रचंड प्रमाणात आणि त्यांचं हार्ट अतिशय निकामं झालं आहे परत त्यांच्यामध्ये बायपास सर्जरी किंवा अँजिओप्लास्टिक करू शकत नाही व्हालच्या आजारामुळे ज्यांचं अप हार्ट एकदम खराब झालं आहे अशा लोकांना पुढे काहीच उपाय नसतो तर त्या लोकांमध्ये हार्ट ट्रान्सप्लांट हा एक अत्यंत चांगला उपाय आहे आणि ह्याच्याने बऱ्याच लोकांचे जीव वाचले आहेत ओके okay. आणि हार्ट ट्रान्सप्लांट केल्यानंतर साधारणपणे ते पूर्वव्रत व्हायला किती टाईम लागतो साधारणतः पेशंट हॉस्पिटलमध्ये एकवीस दिवस ते तीस दिवस पेशंट असतो आणि त्याच्यानंतर तो घरी गेल्यानंतर एक दोन ते तीन महिन्यात अतिशय म्हणजे ही पेशंट जे असतात हे ॲक्च्युली महिन्या किंवा दोन महिने किंवा सहा महिन्यात एक्सपायर होणार आहे अशी त्यांची कंडिशन असते तर त्याच्यानंतर समजा एखाद्या पेशंटला दहा वर्ष किंवा पंधरा वर्ष आयुष्य मिळालं तर ही त्याच्यासाठी त्याच्या कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर साधारणतः तीन महिन्यात पेशंट सगळे रिकवर होतात हे झालं हार्ट ट्रान्सप्लांट विषय बरोबर तर फुप्फुसाचं प्रत्यारोपण हे असतं त्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं आणि ती करण्याची वेळ नेमकी कधी येते फुप्फुसाचे प्रत्यारोपण आणि हार्ट आणि लंग हे एक युनिट आहे त्याच्यामुळे फुफुसाचं किंवा हार्ट ट्रान्सप्लांट असो तर ते युजली त्याचे जे प्रिकॉशन्स किंवा टेक्निकलिटी आहेत हे दोघांशी निगडीत आहेत फुप्फुसाचं प्रत्यारोपण ज्याच्यामध्ये एम आजार आहे किंवा आय एल डीचा आजार आहे आणि किंवा ब्रॉनकॅक्टॅसिस आहेत किंवा बरेच असे इशूज आहेत की जे कंजनॅटल हार्ट डिसीजमुळे डेव्हलप झालं आहे ज्याला आयसन मेंगर म्हणतो अशा कंडिशन मध्ये फुप्फुसाचे प्रत्यारोपण होतात आणि uh, हे uh, actually, हे हार्ट इंटर लंग इंटरलिंक्ड आहे आणि हृदय आणि फुप्फुस याचं जेव्हा आपण प्रत्यारोपण ट्रान्सप्लांट करतो तर त्याचा सक्सेस रेट नेमका किती आहे हृदयाचा सक्सेस रेट अतिशय चांगला आहे मी आतापर्यंत जेवढे केले ते ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल आणि फुफ्फुसाचा पत्ता रोपण ॲक्च्युली फु फुफ्फुस हे डायरेक्ट एअरशी कनेक्टेड आहे त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप दाट असते जसं त्यांना तुम्ही इम्युनस अपरेशनची चा औषधं चालू करतात तर त्याचा साधारणतः फिफ्टी पर्सेंट सक्सेस रेट आहे इन्साइड हॉस्पिटल आणि साधारणतः दहा वर्ष फिफ्टी पर्सेंट लोकं अतिशय चांगल्या पद्धतीने जगू शकतात ओके okay. आता जेव्हा तुम्ही ट्रान्सप्लांट करता म्हणजे एखाद्याचं जेव्हा दुसऱ्यामध्ये तुम्ही इन करता तेव्हा तुम्ही त्या पेशंटमध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी बघतात ते कशा पद्धतीने मॅच होतं तर मॅचिंग दोन म्हणजे डोनरचा आणि रेसिपचा आता हार्ट लंग ट्रान्सप्लांट हे ब्रेन डेड पेशंटमधनच ऑर्गन घेतले जातात जसं लिव्हर किडनीचं होतं की जिवंत माणसामधनं हार्ट लंग ह्याचं सॉरी लिव्हर अँड किडनी घेतात तसं होत नाही तर ब्रेनडेड पेशंटमध्ये आम्ही बेसिकली ब्लड ग्रुप मॅच करतो आणि पॅनल रिॲक्टिव्ह आण आणि बऱ्याच पद्धती आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही मॅचिंग करतो एच एल ए टायपिंग इज वन uh, मोर इम्पॉर्टंट थिंग पण हार्ट लगमध्ये रेट्रोस्पेक्टिव्ह होतं ऑपरेशन झाल्यानंतर ते एच एल ए मॅचिंग होतं मेनली ब्लड ग्रुपच बघितला जातो आता लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये पण बरेच वेळा लिव्हर सिरोसिस झाल्यानंतर डिसिजन घेतो पण त्यावेळेला पण शंभर टक्के त्यामध्ये जेव्हा आपण ट्रान्सप्लांट करतो तेव्हा पेशंट वाचू शकतो का जर तो शेवटच्या स्टेजमध्ये असेल पूर्णपणे जर लिव्हर त्यांचं हे झालं असेल हार्ट लंग ट्रान्सप्लांट मध्ये कसं आहे की ह्या हार्ट लंग ट्रान्सप्लांट शिवाय पर्यायच उरत नाही हा हे कारण दोन्ही अवयव असे की त्याच्या विषय म्हणजे ते नसतील काम करत तर आपण जगू शकत नाही किडनी ट्रान्सप्लांटमध्ये कसं किडनी अत्यंत खराब झाली तरी पेशंट डायलिसिसवर जगू शकतो तर लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये जिवंत माणसाकडनं डोनरकडनं लाईव्ह डोनेशन होऊ शकतं पण हार्ट लंग ट्रान्सप्लांटमध्ये तसं नाही आहे की त्यांना ब्रेंडेड पेशंट आणि तो ब्रेंडेड पेशंट कधी येईल हे कोणी सांगू शकत नाही त्यामुळे हे वेटिंग लिस्ट मोठी असते Uh, त्यासाठी तयारी आधी करणं गरजेचं कर असतं फायनान्शियल रिसोर्सेस uh, uh, रेडी करणं गरजेचं कर असतं आणि आमच्याकडे केलेले बरेच पेशंट खिशात एक रुपये पण नव्हता हो त्या लोकांची आमची हार्ट ट्रान्सप्लांट झाले आणि ते आर डुईंग एक्सेप्शनली वेल करना, करना. तर आजकाल uh, फंड्स मिळू शकतात समाजामधनं बऱ्याच एन जी ओजकडनं ट्रस्टकडनं तर मी तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगेन की पैशासाठी घाबरण्याची uh, गरज नाही पैसे उभे करता येतात डॉक्टर तुम्ही पण आपण आता तर ही वेळ न येऊ देण्यासाठी किंवा काय कारण आहे ज्याच्यामुळे आपल्याला ट्रान्सप्लांट करण्याची गरज भासते बऱ्याच अंशी आपण जेव्हा प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन विषयी बोलतो तर असं आहे की बऱ्याच वेळेला आपण हे प्रिव्हेंट करू शकत नाही कारण डायलेटर कार्डिओमायोपथी ही फॅमिलीमध्ये रन होते कंजनेटल डिसीज आहे तर त्याच्यामुळे जेनेटिक डिसीज आहे त्याच्यामुळे तुम्ही बऱ्याच गोष्टी प्रिव्हेंट करू शकत नाही आता रोमॅटिक हार्ट डिसीजमुळे व्हाल खराब होणं तर तुम्ही वेळेस उपचार केला तर व्हाल जास्त खराब होणार नाही तर ह्या गोष्टी बऱ्याचशा आपण प्रिव्हेंट करूच असंही नाही आहे ओके आणि साधारणपणे तुमच्याकडे आत्तापर्यंत किती जणांनी ट्रान्सप्लांट केलेला आहे आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल साधारणत मी आत्तापर्यंत सत्तर हार्ट लंग ट्रान्सप्लांट केलेत आणि जवळजवळ सहा हजारच्यावर हार्ट लंगचे ऑपरेशन्स केलेत आहेत हा भारतातला वन ऑफ द लार्जेस्ट एक्सपिरियन्स आहे आणि सक्सेस रेट म्हणाल तर हार्ट ट्रान्सप्लांट हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल आहे आणि तर त्याच्यासाठी घाबरण्याची गरज नाही फंड पैशासाठी घाबरण्याची गरज नाही फंड्स रेज होऊ शकतात आणि बरेचसे पेशंट इथनं उठून साऊथ इंडियामध्ये जातात तर ता त्यांना तसंही करण्याची गरज नाही कारण साऊथ इंडियात लंग ट्रान्सप्लांटच्या पेशंटला मॅनेज करणं भयंकर अवघड आहे <laughs> आणि रिसोर्सेस पण खूप लागतात तर आता आपल्याकडे अपोलो हॉस्पिटल अवेलेबल आहे सगळ्या अद्ययावत सुविधा आहेत आणि पश्चिम भारतातलं पहिलं हार्ट लंग ट्रान्सप्लांट आम्हीच केलं होतं तर त्यामुळे ती सुरुवात आम्हीच केली तर म्हणजे पेशंटसाठी खूप मोठी सोय आहे ओके तर आमची ही चर्चा अशीच चालू राहील इथे आपण छोट असा ब्रेक घेऊया लगेच परत येऊया ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहे डॉक्टर संजीव जाधव आणि हो, त्यांच्यासोबत आपण हार्ट लंग ट्रान्सप्लांट या विषयी चर्चा करत होतो तर पुन्हा एकदा विषयाकडे बोलूयात तर डॉक्टर बीटिंग हार्ट बायपास सर्जरी म्हणजे काय असतं सविस्तर मध्ये सांगा बीटिंग हार्ट बायपास सर्जरी हा मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीचा एक नवीन प्रकार आहे मिनिमल इनवॅजिव्ह सर्जरी म्हणजे नुसतं छोटं इन्सिजन घेऊन बायपास सर्जरी करणं याला फक्त मिनिमल इनवॅझिव सर्जरी म्हणत नाही तर मिनिमल इनवॅजिव्ह सर्जरी म्हणजे जिथे आपण ॲक्च्युली हार्ट लंग जे मशीन आहे ते जेव्हा आपण वापरत नाही तर हार्ट सर्जरीमध्ये किंवा लंग सर्जरीमध्ये सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेशन्स किंवा रिस्क या हार्ट लंग मशीनमुळे असते त्याचा जितका फायदा आहे तितकाच तोटा पण असतो तर जेव्हा आपण हे न वापरता जेव्हा हार्ट सर्जरी करतो त्याला बिटिंग हार्ट सर्ज बायपास सर्जरी म्हणतात जिथे हार्ट काम करत असतं बीट करत असतं आणि त्याच्यावर आम्ही वेगवेगळे म इन्स्ट्रुमेंट्स वापरून त्या बिटिंग हार्टवर बायपास सर्जरी करतो कन्व्हेन्शनली काय होतं की पूर्वी आम्ही हार्ट अरेस्ट करायचो म्हणजे इंजेक्शन देऊन हार्ट बंद करायचं आणि त्याच्यावर बायपास सर्जरी करायचो पण त्याच्यामुळे खूप कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते आणि सायन्सनी असं सांगितलं की हार्ट लंग मशीन रिलेटेड हे हे कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणून ही नवीन टेक्निक डेव्हलप झाली जिथं बिटिंग हार्ट बायपास सर्जरी करतात कन्व्हेन्शनल बायपास सर्जरी बऱ्याच वेळा म्हणजे पेशंट्स युजली आम्हाला विचारतात की तुम्ही बिटिंग हार्ट बायपास सर्जरी करता का कारण ती नवीन टेक्निक आहे मिनिमल इन्व्हेझिव्ह टेक्निक आहे आणि लास्ट दहा वर्षांमध्ये तर आम्ही एकही एक एक पेशंटचं हार्ट अरेस्ट न करता बायपास सर्जरी केली आहे आणि त्याचे रिझल्टही खूप फास्ट मिळतात आपल्याला की लवकर पेशंट व्हेंटिलेटरपासनं आपण हे करू शकतो विन ऑफ करू शकतो पेशंट लवकर जागा होतो पाचव्या सहाव्या दिवशी बायपास सर्जरी करून घरी पण जातो तर हे त्याचं किडनी डिस्फंक्शन्स कमी होतात लिव्हर डिस्फंक्शन्स कमी होतात बेटिंग हार्ट बायपास सर्जरीमुळे ओके okay, खरं तर सर मला प्रेक्षकांना पण सांगायला आवडेल की तुम्ही जगातले पहिले असे सर्जन आहात ज्यांनी गर्भाशय किडनी हृदय फुफ्फुस या सगळ्याचं ट्रान्सप्लांट केलेलं आहे तर सुरुवातीला गर्भाशयचं जेव्हा तुम्ही ट्रान्सप्लांट केला त्याची प्रोसेस कशी होती ऍक्च्युली मी कार्डिओवॉस्क्युलर सर्जन आहे म्हणजे व्हेसल्सचा सर्जन गर्भाशय जे आम्ही एशियातलं पहिलं केलं भारतातलंच पहिलं नाही तर एशियामधलं पहिलं गर्भाशय ट्रान्सप्लांट पुण्यामध्ये केलं का ते मायक्रोव्हास्क्युलर आणस म्हणजे गर्भाशयाच्या ज्या नसा असतात त्या हृदयाच्या नसांपेक्षा छोट्या असतात त्याला मसल्स नसतात त्यामुळे ते, ते काम फार क्रिटिकल uh, होतं आणि त्याच्यासाठी uh, आम्ही बरीच वर्ष दीड वर्ष तयारी करत होतो गर्भाशय ट्रान्सप्लांटमध्ये आणि हो तुम्ही म्हणजे मी हार्ट लंग किडनी आणि युटरस ट्रान्सप्लांट केलेला पहिला आहे जगामध्ये okay. ओके डॉक्टर आता अपोलो हार्ट इन्स्टिट्यूटबद्दल आपल्या प्रेक्षकांना पण तुम्ही सांगा कशा पद्धतीने तुमची टीम त्या ठिकाणी काम करते आणि कशी तुमची प्रोसेस असते सर्व ॲक्च्युली जेव्हा एखादं हार्ट लंग खूप खर्चिक काम आहे आणि त्याला खूप ह्युमन रिसोर्स म्हणजे इंटेन्सिव्ह स्थानासाठी जे अप्रोप्रिएटली ट्रेंड आहेत एक्सपिरियन्स आहे अशा लोकांना एम्प्लॉय करणं हे फार मोठं काम आहे म्हणून आत्तापर्यंत दोन हजार पंधरापर्यंत पश्चिम भारतामध्ये ही होत नव्हती ऑपरेशन्स पण अपोलो इन्स्टिट्यूटमध्ये आमच्याकडे पूर्णपणे मोठी टीम आहे ज्याच्यामध्ये अनस्थटीज इंटेन्सिव्हि सर्जन्स आहेत आणि आता पश्चिम भारतातल्या जे पेशंट्स आहेत त्यांना दुसरीकडे कुठे जाण्याची गरजच नाही आहे की फार मोठा एक्सपिरियन्स असलेली टीम आहे रिझल्ट्स हार्ट लंग ट्रान्सप्लांट आणि त्याचबरोबर अदर हार्ट लंग सर्जरीचे रिझल्ट्स पण खूप चांगले आहेत आम्ही इकडे वास्क्युलर सर्जरीबरोबर लंगच्या पण वेगवेगळ्या कॉम्प्लेक्स सर्जरी, वेग 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 सर्जरी करतोच जिथे लोबेक्टॉमी किंवा न्युमोनेक्टॉमी किंवा दुर्बिणीतनं हृदय फुफ्फुसाची शस्त्रक्रिया हीसुद्धा आम्ही रेग्युलरली करतो तर हा जो स्पेक्ट्रम आहे हा अपोलो इन्स्टिट्यूटमध्ये अवेलेबल आहे त्याच्यासाठी लागणारे जी सगळी मशीन्स आहेत ती अवेलेबल आहेत अप्रोप्रिएट डॉक्टर्स अवेलेबल आहेत आणि पश्चिम भारतातलं हे आता एक सेंटर ऑफ एक्सलन्स बनलं आहे जिथे जे मेडिसिनमधल्या सगळ्या ज्या कॉम्प्लेक्स ऑपरेशन्स असतात ते या सगळ्या रेग्युलरली अपोलो इन्स्टिट्यूटमध्ये होत आहेत ओके सर लंग ट्रान्सप्लांट विषयी थोडं सविस्तरमध्ये सांगा की म्हणजे जन... तुम्ही ते एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या ठिकाणी करता ओके okay. ॲक्च्युली uh, मी पुण्यामध्ये पण पेशंट्स uh, uh, बघतो आणि मुंबईमध्ये पण पेशंट्स uh, बघतो तर लवकरच आम्ही सुद्धा पेशंट क्लिनिक चालू करू की जिथने लंग ट्रान्सप्लांटचे पेशंट्स आम्ही आम्ही त्यांना सर्विस देऊ शकू तर ऑपरेशन हे नवी मुंबई अपोलोमध्येच होतं आणि कारण तिथे आमच्याकडे बरीच सोय आहे जिथे सगळ्या पेशंटसाठी फंड रेझिंग करू शकतो आणि जे ह्युमन रिसोर्स लागतात तेही तिथे अवेलेबल आहे पण पुण्यातला पेशंट किंवा महाराष्ट्रातला पेशंट ज्याला मुंबईत यायची सोय नाही किंवा कोणी नातेवाईक पुण्यात राहत आहे ते तर मी पुण्यातही बघतो त्यांना आणि मुंबईतला पेशंट मुंबईत तर आमचं हॉस्पिटलच आहे तर अहमदाबादमध्ये सुद्धा थोड्याच दिवसात अपोलो हॉस्पिटलमध्ये चालू करू नाशिकमध्ये आम्ही पेशंट्स बघू शकतो नाशिकमध्ये अपोलो हॉस्पिटल आहे तर असा मल्टी सेंटर्समध्ये आम्ही प पेशंट्स बघतो आणि जो पेशंट अप्रोप्रिएट असेल त्याला आम्ही म्हणजे नॉट ओनली फायनान्शियल बट आ, सोशल सपोर्टसुद्धा देतो आणि जे सर्जरीला लागणारे जे इश्यूज आहेत ते सुद्धा आम्ही डील करतो ओके okay. डॉक्टर आत्तापर्यंत ज्या ज्या रुग्णांनी तुमच्याकडून ट्रान्सप्लांट करून घेतलेला आहे त्या रुग्णांचे अनुभव मला ऐकायला आवडेल आत्ताच uh, एक आम्ही मागच्याच महिन्यात एक फैयाज म्हणून पेशंटचं ऑपरेशन केलं रायगडचं राहणार आहे आणि uh, अतिशय गरीब घरातला uh, uh, माणूस uh, 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 होता ऑलमोस्ट uh, uh, दोन वर्ष तो वेटिंग लिस्टवर होता आणि डिले झालं कारण त्याच्याकडे पैसेच नव्हते पण आम्ही जवळजवळ त्याच्यासाठी वीस पंचवीस लाख रुपये उभे केले आणि त्याचं आत्ता मागच्या महिन्यात ऑपरेशन झालं आणि ही कालच तो आला होता प्रेस कॉन एक्सेप्शनल कंडिशन आहे त्याची क्लिनिकल असंच एक लहान मुलीचं ऑपरेशन केलं होतं मुंबईमध्ये जर मी दुसऱ्या प पे, पेशंटचा ट्रान्सप्लांट करायला आलो होतो आणि ही लहान मुलगी दहा वर्षाची होती तर ती अगदी गास्पिंग कंडिशनमध्ये होते म्हणजे आ, आत्ता जाईल का मग जाईल म्हणजे आनंद पिक्चर मध्ये कंडिशन अगदी तशी कंडिशन होती आणि माझी अजिबात करायची इच्छा नव्हती कारण तिला देणारा जो डोनर होता hmm. ती सत्तेचाळीस वर्षाची स्त्री होती तर okay. त्या सत्तेचाळीस वर्षाचे ऑर्गन आणि छोट्या बाळा म्हणजे दहा वर्ष आठ नऊ वर्षाच्या मुलीचे ऑर्गन मॅच होऊ शकत नाही hmm. तर त्याची आर्टरी मोठी हिची आर्टरी मोठी आणि छोटासा जरी अगदी सोयीच्या इतकं जरी छिद्र राहिलं तरी ऑन टेबल डेथ व्हायची शक्यता असते तर ते खूपच जिकरीचं ऑपरेशन होतं पण ती आठ दहा वर्षाची मुलगी तशी त्या रात्री जाणार होती कारण तिच्या सहा ऍडमिशन झाल्या होत्या तिचे वडील बेस्ट ड्रायव्हर होते फायनान्शियली म्हणजे सोशो इकॉनॉमिकली खूप पुअर ह्याच्यातले होते त्यामुळे तिथल्या डॉक्टरने सांगितलं की आज काय आम्ही तिला एंट्युबेट करत नाही शी विल एक्सपायर टूडे तर बाकीच्या डॉक्टरांनी पण मला आग्रह केला की के इज ती जाते ते एक चान्स घ्यायला काय हरकत आहे म्हणून आम्ही तिचं ऑपरेशन ह्या सत्तेचाळीस वर्षाच्या बाईचं हृदय आम्ही ह्या मुलीला लावलं नऊ वर्षाच्या मुलीला आणि टेक्निकली खूप डिफिकल्ट होतं पण ते सम हाऊ काय होतं माहित नाही पण ते झालं सक्सेसफुल आणि शी इज डुईंग आता जवळ सहा वर्ष झाले शी इज एक्सुटली डुईंग वेल okay. ओके मग okay. एक्झॅक्टली exactly, जेव्हा आपण ट्रान्सप्लांट करतो तेव्हा ज्याच्या शरीरामध्ये आपण ट्रान्सप्लांट केले असतं त्याच्या शरीरामध्ये काही बदल दिसून येतात uh, का बदल बराच हा प्रश्न विचारला होतो की त्या हृदय बदलल्यामुळे काय तिचं मन मनामध्ये वेगळे विचार येतात का किंवा त्यात त्या डोनरचे जे मानसिक स्थिती त्याच्यामध्ये असं काही होत नाही तर किंवा चेंजेस फक्त चेंजेस जे येतात ते, ते मेडिसिन्समुळे थोडासा साईड इफेक्ट येतात पण वैचारिक किंवा मानसिक स्थिती काही बदलत नाही नक्कीच तर जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला काही मेसेज आहे का मी एकच मेसेज देईन की हार्ट लंग ट्रान्सप्लांटसाठी घाबरून जाऊ नका रिझल्ट खूप चांगले आहेत आणि आपल्याकडे पश्चिम भारतामध्ये आता मुंबईमध्ये अपोलो हॉस्पिटल आहे मी पुणे आणि मुंबई दोन्हीकडे अव्हेलेबल आहे तर ज्यांना कोणाला याच्याविषयी uh, माहिती पाहिजे काउन्सिलिंग करायचं का आहे तर डेफिनेटली मला येऊन भेटा वी विल डेफिनेटली डू अ गुड जॉब फॉर यू धन्यवाद नक्कीच तुम्ही या ठिकाणी खूप मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद तर ओपन हार्ट सर्जरी आणि हार्ट लंग ट्रान्सप्लांट याविषयी आपण डॉक्टर संजीव जाधव यांचं मार्गदर्शन या कार्यक्रमात घेतलेलं आहे तुम्हाला सुद्धा संदर्भात काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही यांना संपर्क साधू शकता कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा सी चोवीस तास सह्याद्रीची उंची म्हणजे